कोपरगाव तालुका पैलवान ग्रुपच्या वतीने राजमाता जिजाऊ जयंती तसेच आदर्श माता श्रीमती स्वर्गीय सुशीलाई जाधव यांच्या जयंती निमित्ताने शरीर सौष्ठव स्पर्धा 2019 आईश्री आणि आदर्श मातांचा सत्कार सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमाकरता प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना उपजिल्हा प्रमुख प्रमोद लबडे, नगरसेवक कालोप्पा आव्हाड, सदाशिव गोंदकर, राहुल शिरसाट, संतोष शेजवळ, विजय त्रिभुवन, चांगदेव जगताप, राहुल होन, किरण खर्डे, शिवसेना तालुका प्रमुख शिवाजी ठाकरे, शहर प्रमुख अस्लम शेख, गगन हाडा, खालिद कुरेशी आदींसह मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी 29 आदर्श मातांना आईश्री पुरस्कार सन्मानचिन्ह आणि साडी चोळी देऊन गौरवण्यात आलं. तसेच शरीर सौष्ठव स्पर्धेत 100 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. यामध्ये मानाचा आईश्री किताब अहमदनगर येथील ताला सय्यद यानं पटकावला. त्यास 11,000 रुपये रोख बक्षीस, पारितोषिक आणि सन्मानचिन्ह तसेच पत्र आणि क्रीडा किट देण्यात आलं. बेस्ट पोझर शिर्डी येथील निलेश वाडेकर यास 7,000 रुपये रोख सन्मानचिन्ह, पत्र आणि नगर येथील धीरज चाबुकस्वार यास मोस्ट इम्प्रूव्हमेंट बिल्डर किताब देण्यात आला. तर कोपरगाव तालुका श्री 2019 हा किताब नवनाथ कोरे यांना पटकावला. त्यास 2,100 रुपये रोख सन्मानचिन्ह आणि पत्र देऊन गौरवण्यात आलं. या स्पर्धेकरता पंच म्हणून मधुकर गायकवाड, मनोज गायकवाड, राहुल कुलकर्णी यांनी काम पाहिलं. सदर कार्यक्रमाकरता पैलवान साईनाथ जाधव, पैलवान गणेश पाटील, पैलवान भगवान लोणारी, अविनाश ढोकरट, रोशन शेजवळ, कैलास सुदाम जाधव, पैलवान भगवान कांदळकर, दीपक माळी, राजू महाजन, वस्तात पैलवान दादू राक्षे, आतिश त्रिभुवन आदींसह पैलवान ग्रुपच्या सभासदांनी विशेष परिश्रम घेतले. कोपरगावच्या इतिहासात प्रथमच आईश्री नावानं पुरस्कार आणि स्पर्धा आयोजित केल्यानं शहरात विविध संघटना आणि नागरिकांमधून कौतुक होत आहे. घेण्याचं आमचं असं ठरलं होतं का, जे राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त व आमच्या आई सुशीलबाई जाधव यांच्या जयंतीनिमित्त कोपरगाव नगर जिल्ह्यात आईश्री हा कार्यक्रम घ्यायचा आम्हाला असं आठवलं. मग आम्ही 14 जानेवारीला हा कार्यक्रम घ्यायचं ठरवलो. 14 जानेवारीला आईश्री कार्यक्रम घेतला आम्ही व आमचे नगर जिल्ह्यातून कमीत कमी 100 बॉडी बिल्डर आणते ह्या स्पर्धेसाठी आणि चांगल्या प्रकारे स्पर्धा पण झाल्या आणि यानंतर पण आम्ही स्पर्धा घेत राहू आणि आम्हाला जे आमच्या मित्रपरिवारांनी सहकार्य केलं, आमचे रवी तात्या गोंदकर असतील, प्रमोदांना लबडे असतील, भरत भोमोरे असतील, गणेश पाटील असन, भगवान लोणारे असतील, अविनाश ढोकरट असतील आणि बरेच आमचे सहकारी मित्र आम्हाला यांनी भरपूर साथ दिली आणि इवडून पुढं आम्ही हा कार्यक्रम घेत राहू. आम्हाला अशी सातारावर मित्रांची आणि समाजात नवीन पिढी कशी व्यसनापासून दूर राहावी यासाठी असे उपक्रम आम्ही राबवत राहणार आहे. कोपरगाव तालुक्यात सर्व कोणी पुढारी असो कोणी असो अशा कार्यक्रमासाठी आम्हाला योग्य वेळेत त्यांनी साथ देत जावं असं आमचं म्हणणं आहे. न्यूज रिपोर्टर युसुफ रंगरेज, एस एन मीडिया, कोपरगाव.